सो वेलकम एवरी वन, वेलकम टू सदैव क्लासेस. अपन घेत आहोत तो रेशियो अँड प्रपोर्शन गुणोत्तरो प्रमाण प्रॅक्टिस सेट 4.2. वी हॅव स्टार्टेड अँड यस्टरडे वी हॅव सीन सम क्वेश्चन्स. काही क्वेश्चन्स आपण काल घेतले होते बघा. वी कुड नॉट कम्प्लीट इट यस्टरडे बिकॉज ऑफ सम प्रॉब्लेम, कारण खूप मोठा आहे आणि एका सेशनमध्ये आय होप होणार नाही. बट डोंट वरी, वी विल ट्राय टू कम्प्लीट ॲज जेवढं होईल आज तेवढं प्रयत्न करू. आपण संपवायचाच प्रयत्न करूया आजच्या सेशनमध्ये. वाटल्यास एखादा एक्स्ट्रा सेशन घेता येईल आपल्याला, बट विल ट्राय टू कम्प्लीट दिस टुडे. गेटिंग, चलो क्वेश्चन नंबर वन झालाय आपल्याला, टू पण झालेला आहे, थ्री ऑल्सो वी हॅव कम्प्लीट, नाही थ्री स्टार्ट करायचा होता आपल्याला, बरोबर, हा स्टार्ट करायचा होता, लक्ष द्या. तर क्वेश्चन काय आपल्याकडे बघा, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. तर प्रश्न आपल्याकडे असा आहे की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यांमधील लहान मोठेपणा ठरवायचा आहे. व्हॉट वी नीड टू डू गाइस, यू हॅव टू कम्पेअर द फॉलोइंग पेयर्स ऑफ रेशियोज. ओके, वी हॅव टू कम्पेअर द फॉलोइंग पेयर्स ऑफ रेशियोज. आता इथे तुम्हाला सगळ्यात पहिली स्लाइड जी आहे ना, त्याचा तुम्हाला या ठिकाणी उपयोग होणार आहे. सो कसं करायचं, काय करायचं बघा. आय हॅव सॉल्व्ह एव्हरी सम, प्रत्येक सम मी सॉल्व्ह करून दाखवलेला या ठिकाणी आणि वेगवेगळा सोडवलेला आहे. तो बघा क्वेश्चन किती आहेत, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. गेटिंग, चला. सो वन नंबर स्टार्ट करूया आपण. क्वेश्चन काय बघा, काही डाऊट असेल प्लीज आस्क मी. घाई आपल्याला नाहीये, फक्त एवढंच की समजून घ्या आणि शिकवताना थोडं लक्ष राहू द्या. सो एकदाच तुम्हाला समजून जाईल पटकन. सो क्वेश्चन नंबर वन इज व्हॉट, रूट 5/3 अपॉन, आणि दुसरं आहे 3√3/√7, वर्गमूळ 5/3. एक सेकंड, हा. सो √5/3 वर्गमूळ 5/3 हे एक अपूर्णांक आपल्याला दिलेला आहे, दुसरं आहे 3/√7. तर तुम्हाला याच्यामध्ये कोणता पूर्णांक मोठा आहे, कोणता लहान आहे, हे आपल्याला ओळखायचं आहे. विच इज बिगर, विच इज स्मॉल. आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे. तर तिरकस गुणाकार करताना काय ना, तुम्हाला बघा, वर्गमूळ 5 आणि वर्गमूळ 7 यांचा गुणाकार करा आणि इथे 3 आणि 3 चा गुणाकार करा. ठीक आहे, वर्गमूळ 5 आणि वर्गमूळ 7 चा गुणाकार किती आहे ना, वर्गमूळात 35. किती आले, 5 7 35, किती आले, 5 7 35. आणि 3 3 चा गुणाकार किती आला बघा, या ठिकाणी 3 3 9, किती आलं, 3 3 9. समजतं सगळ्यांना. आता इथे बघा, इथे वर्गमुळात चिन्ह आहे, स्क्वेअर रूट आहे आणि इथे स्क्वेअर रूट नाहीये. मग दोन्ही समान आहेत का, नाहीयेत. मग आपल्याला असं करायचं आहे की दोघांना वर्गमुळात आणायचं आहे. दॅट मीन्स 9 आपण वर्गमुळात कसं आणू शकतो, 9 वर्गमुळात आणताना त्याचा वर्ग घ्यायचा आहे, स्क्वेअर लिहायचा, स्क्वेअर घ्यायचा. यू हॅव टू टेक द स्क्वेअर ऑफ 9. दॅट इज किती आला, स्क्वेअर ऑफ 9 किती आहे बघा. तर स्क्वेअर ऑफ 9 इज व्हॉट गाईज, स्क्वेअर ऑफ 9 किती आला तुमचा, 81. म्हणजे 9 कसं लिहू शकतो आपण, दिस 9 कॅन बी रिटर्न ॲज √81. काय ना, √81. आणि इथे किती आहेत, √35. इथे किती आहेत, √35, वर्गमुळात 35. आता तुमचं सेम झालं आहे, दोन्ही बाजू सारख्या झाल्या आहेत, युनिट सारख्या झाल्या आहेत. आता बघा, √81 इज ग्रेटर दॅन √31, बरोबर की नाही. √81 इज ग्रेटर दॅन √31, देअरफोर सेकंड फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन फर्स्ट फ्रॅक्शन. दुसरा अपूर्णांक पहिल्या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे. समजलं का सगळ्यांना, कुठे डाऊट आहे का बघा याच्यामध्ये, प्लीज आस्क मी. ओके गाईज, नो प्रॉब्लेम. यू डू नॉट अंडरस्टँड, नो प्रॉब्लेम. परत सांगतो समजावून, टेन्शन घ्यायचं नाही, लक्ष द्या सगळ्यांनी. आता बघा, व्हॉट इज द क्वेश्चन, क्वेश्चन काय, फर्स्ट फ्रॅक्शन इज व्हॉट, √5/3 इज युअर फर्स्ट फ्रॅक्शन. दुसरा फ्रॅक्शन आहे तुमचा, दुसरा अपूर्णांक आहे √3/7. सो यू हॅव टू कम्पेअर, कम्पेअर करायचं आहे कोणता फ्रॅक्शन मोठा आहे, कोणता फ्रॅक्शन लहान आहे. तर डायरेक्टली तुम्हाला सांगता येणार नाही. सो व्हॉट वी नीड टू डू, तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे. समजलं इथे, एवढं समजलं तुम्हाला, गुड. आता क्रॉस मल्टिप्लाय करताना √5 × √7, वर्गमूळ 5 × √7, देन 3 × 3, येस प्रगती आली, 3 × 3, 3 3 किती आले, 9 झाले. ओके गुड, बघा नीट लक्ष द्यायचं परत, किती आले, 3 3 किती आले तुमचे, 9 झाले. आता वर्गमूळ 5 आणि वर्गमूळ 7 यांचा गुणाकार करा, √5 × √7, सो इट इज व्हॉट, 5 7 = 35, किती आले, 35 आले, किती आले, √35 आले. पण आता इथे किती आहे, इथे 9 आहे. ओके, या पे 9 आहे, इथे 9 आहे. बट वी नीड दिस 9 इन अ स्क्वेअर रूट. 9 कसा पाहिजे आपला, स्क्वेअर रूट पाहिजे. दॅट मीन्स 9 चा स्क्वेअर किती आहे, 81. सो 81 ला आपण स्क्वेअर रूट मध्ये घेतलं. समजलं, आता 81 ला आपण स्क्वेअर रूट मध्ये घेतलं. गेटिंग, मग तुम्हाला कम्पेअर कशात करायचं, आता √35 मध्ये कम्पेअर करायचं आहे तुम्हाला, √35 and √81, √35 and √81 यामध्ये तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. सो हियर मोठी संख्या कोणती आहे, ऑब्व्हियसली 81 इज ग्रेटर दॅन 35. देअरफोर जर सेकंड
85 बघा, सॉरी 81 हे ग्रेटर आहे ना राईट हँड साइडचं. देअर फॉर द राईट हँड साइडचा जो तुमचं फ्रॅक्शन आहे, द तुमचा जो अपूर्णांक आहे हा मोठा आहे तुमच्या उजव्या डाव्या हातापेक्षा. ओके, फ्रॉम ऑन द फ्रॉम द लेफ्ट हँड साइड. आता समजलं बघा सगळ्यांना. चलो नेक्स्ट सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 2. कन्फ्यूज होऊ नका, थोडस म्हणतात ना प्रज्ञा आलेली आहे, थोडस क्लिअर कट थोडा विचार करायचा आहे जास्त. आणि जेव्हा तुम्ही सोडवाल, मी तुम्हाला आधी सांगितलं मॅथमॅटिक्स इज द सब्जेक्ट हा बघून समजत नाही, समजलं का? हा विषय जो आहे तुम्हाला हा बघून येत नाही, यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते, तुम्हाला रायटिंग करावीच लागते. गेटिंग गाईस? बघा काय पुढचा प्रश्न येते तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट. 3√5, 3 ÷ 5 ÷ 7 इथे आहेत 63 स्क्वेअर रूट मध्ये वर्गमूळ, आणि इथे 125 स्क्वेअर रूट मध्ये. म्हणजे उजव्या बाजूला काही प्रॉब्लेमच नाही, आपल्याला उजव्या बाजूचा असंच ठेवायचं आहे. आता डाव्या बाजूचा मोठा प्रॉब्लेम आहे, त्याला तुम्हाला वर्गमूळ चिन्ह आणायचं आहे. सो क्रॉस मल्टिप्लाय करा, नीट लक्ष द्या, क्रॉस मल्टिप्लाय करा. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय करा. काय ना तुम्हाला 3√5, बघा 3√5 आणि 125 यांचं स्क्वेअर रूट, यांचं स्क्वेअर हे करायचं, मल्टिप्लिकेशन गुणाकार करायचं आहे. त्यानंतर इथे बघा 5√7 आणि √63. समजते आता तुम्हाला सगळ्यांना? आता बघा, आता हा जो 3 आहे हा वर्गमूळाच्या बाहेर आहे, त्याला आपण जर वर्गमूळ चिन्हाच्या आत जर त्याला टाकायचा असेल, त्याचा स्क्वेअर आतमध्ये जाणार. किती आहे तो स्क्वेअर? 9 आहे. 5 ऑलरेडी आहे, त्याला 5 ला पण तसाच ठेवलेला आहे, 5 ऐसे राहेंगे. 125 विल ऑल्सो बी देअर, तसाच आहे ना तो हर्ष आलाय. 125 असाच आहे, तो तसाच राहणार आहे. गेटिंग गाईज? इथे बघा, इथे पण हा 5 बाहेर आहे वर्गमूळाच्या, त्यामुळे त्याला जर आपल्याला स्क्वेअर रूटच्या साईन मध्ये टाकायचा असेल तर त्याचा स्क्वेअर जाईल. किती जाईल? 25. किती झाले स्क्वेअर? 25. √7 ऑलरेडी आहेत, √7 आपला तसाच आहे, √7. 63 पण आपले तसेच आहे. म्हणजे तुम्हाला या स्टेपला, इन दिस स्टेप, बघा ही जी स्टेप आहे ना, या स्टेपला तुम्हाला सगळं काही वर्गमूळ दिलेलं आहे. बस आम्ही त्याचा मल्टिप्लाय करा, या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन येतं 5625. मल्टिप्लाय करून बघा, मी केलेलं आहे 5625, याचं मल्टिप्लिकेशन येतं 11025. सो हा मोठा आहे, त्यामुळे सेकंड फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन फर्स्ट फ्रॅक्शन. समजतं आता? सेकंड फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन फर्स्ट फ्रॅक्शन. समजतंय का बाळांनो तुम्हाला? बघा बरं, कन्फ्यूज होईल मान्य आहे मला, फक्त थोडंसं एकदा नीट लक्ष द्यायचं, काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये नाहीये. मी तुम्हाला आणखी एकदा परत समजून सांगतो, टेन्शन घेऊ नका. येस गाईज, लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. हा तर खूप सोपा आहे, याच्यामध्ये काहीच तुम्हाला वेगळं काही करायचं नाहीये. बघा या पे तो डिरेक्टली आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे, डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं तुम्हाला. तिरकस गुणाकार सरळ सरळ करायचं आहे. 5 × 121, 5 × 121 आणि 18 × 17, 18 × 17. तर इथे किती आले? 605. इथे आले 306. सो 605 इज ग्रेटर दॅन 306. 605 हे मोठे आहे 306 पेक्षा. दर फॉर द सेकंड फर्स्ट फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन सेकंड फ्रॅक्शन. पहिला अपूर्णांक दुसऱ्यापेक्षा मोठा आहे. समजलंय? हे सोपं आहे, याच्यात काय असं वेगळं काय असं खूप कठीण काही नाही याच्यामध्ये. सरळ सरळ गुणाकार याच्यामध्ये. बघा बरं, बघा इथे तुम्हाला काही हे नाहीये, देर इज नो स्क्वेअर रूट साईन नाहीये, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं, इथे डायरेक्ट करायचं होतं. क्वेश्चन नंबर 4 बघा, इथे तर डायरेक्ट तुम्हाला ऑलरेडी स्क्वेअर रूट मध्ये दिलेले, त्यामुळे इथे पण डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं आहे. √80 × √27 अँड √48 × √45. समजलं? डायरेक्ट मल्टिप्लाय करायचंय. आणि इथे आउटसाइड द साईन, चिन्हाच्या बाहेर कुठली संख्याच नाही, त्यामुळे डायरेक्टली मल्टिप्लाय करायचंय. 80 × 27 चं मल्टिप्लिकेशन येतं 2160, आणि या 45 आणि 48 चं मल्टिप्लिकेशन पण येतं 2160. ओके, दोघांचं मल्टिप्लिकेशन सेम येतं, दोन का मल्टिप्लिकेशन सेम आता आहे. देअरफॉर दोघांमध्ये साईन कोणतं येणार? इक्वल टू साईन येणार. कोणतं साईन येणार? बरोबर चिन्ह या ठिकाणी येणार. समजतंय सगळ्यांना? बघा बरं, काही डाऊट आहे का? प्लीज आस्क मी. यस सर. ओके, लेट्स सी द लास्ट क्वेश्चन. याच्यामध्ये पण तुम्हाला फक्त पॉईंट दिले, बाकी काही असं वेगळं काही नाहीये. 9.2 × 7.1 हिअर अँड 5.1 × 3.4. 3.4 आणि 5.1 गुणाकार करा, 9.2 × 7.1 गुणाकार करा, आणि हा गुणाकार तुमचा आला इथे 65.32, इथे आलेला आहे 17.34. राईट? सो द फर्स्ट, हा जो 65.32 इज ग्रेटर, म्हणून फर्स्ट फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन सेकंड वन. पहिला गुणोत्तर दुसऱ्या गुणोत्तरपेक्षा मोठं आहे. बघा, दिसतंय सगळ्यांना? समजतंय का? बघा, पॉइंट वाला आहे, आता पॉइंटचा गुणाकार तुम्हाला जमला पाहिजे बाळांनो. ओके गाईज, नो प्रॉब्लेम, आय एम रिपीटिंग अगेन. आय थिंक यू हॅव सम व्हॉइस इश्यू, माझा आवाज काही मुलांकडे पोहोचत नाही वाटतं. ठीक, बघून घ्या, काही प्रॉब्लेम नाही बाळांनो. हां, सी 9.2 × 7.1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, अँड ॲट द सेम टाइम यू आर गोइंग टू मल्टिप्लाय 5.1 विथ द 3.4. समजतंय? ठीक आहे,
सो 9.2 इंटू 7.1 किती आलं तुमचे 65.32 आणि 3.4 इंटू 5.1 किती आलं 17.34 याला 34 नाही म्हणायचा का 34 म्हणायचं 34 नाही म्हणायचे किती म्हणायचे 3 4 17.34 65.32 बरेच लोक मिस्टेक करतात ओके त्यामुळे शिकल्या माणसाने असं मिस्टेक केलेलं आय थिंक आय डोंट थिंक इट्स गुड थिंग सो दिस वन इज ग्रेटर द फॉर द फर्स्ट फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन सेकंड फ्रॅक्शन समजलं आता सगळ्यांना बघा बळवानो चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे काय प्रश्न बघा तुम्हाला हा प्रश्न मराठी मध्ये पण मी घेतलेला आहे इथे आणि इंग्लिश मध्ये पण मी ते घेतलेला बघा त्यामुळे समजून घ्या थोडा वेळ लागेल टेन्शन घेऊ नका क्वेश्चन काय बघा तुम्हाला तर एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे कोणता चौकोन आहे समांतरभुज चौकोन आहे आणि त्याच्या ए आणि बी या ज्या हे जे कोण आहेत या कोण ए आणि कोण बी या कोणांच्या मापांचं गुणोत्तर दिलेलं आहे 50 5 4 किती आहे 5 2 4 5 4 तर आपल्याला बीचं माप काढायचं आहे काय काढायचं आपल्याला बीचं माप काढायचं आहे बघा समांतरभुज चौकोन असा असतो डायग्रामची गरज नाहीये पण मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी डायग्राम काढून दाखवलेला आहे समांतरभुज चौकोन ज्याच्या समोर समोर बाजू कशा असतात समांतर असतात आणि एकरूप असतात तर कोण ए चं माप किती आहे 5x अंश कोण बी चं माप किती घेतलं 4x अंश बघा कोण ए चं माप आपण घेतलेलं आहे 5x अंश मानलेलं आहे कोण बी चं माप मानूया आपण 4x अंश आणि पुढे बघा समांतरभुज चौकोनाचे जे लगतचे कोण असतात ते कसे असतात पूरक कोण असतात कसे असतात पूरक कोण असतात म्हणजे त्यांची जी बेरीज असते ती किती असते 180 अंश म्हणजे कोण ए ची कोण ए अधिक कोण बी यांची बेरीज आली 180 अंश समजलंय पूरक कोण तर 5x आणि 4x यांची बेरीज करा 5x आणि 4x आले 9x 9x बरोबर किती आलं 180 9x बरोबर किती आलं 180 त्यामुळे एक्स बरोबर किती आला 180 भागिले 9 एक्स किती आला तुमचा 20 अंश आला किती आला एक्स 20 अंश म्हणजेच कोण बीचं माप तुम्हाला विचारलं ए नाही विचारलेलं फक्त बी विचारलं मग बीचं माप किती आलं 4 गुणिले x म्हणजे 4 गुणिले 20 किती आले 80 अंश किती आले 4 गुणिले 20 किती आले 80 अंश हे झालं माप समजलं फक्त बीचं माप विचारलेलं आहे ए चं जर विचारलं तर किती येणार 100 येणार ए चं किती येणार 100 20 50 100 समजलं सगळ्यांना परत रिपीट करतो क्वेश्चन मध्ये तुम्हाला आणखी क्लिअर कट समजेल बघा इथे हा लक्ष द्या सगळ्यांनी प्रज्ञा बोल दो बाळा 2 मिनिटं थांब प्रज्ञा बोल काय झालं प्रज्ञा टेन्शन घेऊ नका समजून सांगतो मी परत आहे वेळ आहे आपल्याकडे टेन्शन घेऊ नका लक्ष द्या फक्त सो क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलेलोग्राम ओके इट इज अ पॅरलेलोग्राम गिव्हन टू यू गाईस बघा इट इज अ पॅरलेलोग्राम गिव्हन टू यू रेशो ऑफ अँगल ए टू अँगल बी ऑफ दिस पॅरलेलोग्राम इज 5:4 वी हॅव टू फाइंड द मेजर ऑफ अँगल बी गेटिंग सो दिस इज द पॅरलेलोग्राम गिव्हन टू यू लेट मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 5x अँड मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 4x देन द प्रॉपर्टीज व्हॉट ऍडजसंट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी दे आर सप्लिमेंटरी दॅट मीन्स द मेजर ऑफ देअर अँगल इज सम ऑफ द मेजर ऑफ देअर अँगल इज 180 दॅट मीन्स मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी इज इक्वल टू 180 आता याची किमती टाका इथे पुट द व्हॅल्यूज 5x + 4x इज इक्वल टू 180 5 + 4 9x इज इक्वल टू 180 x इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 9 इट इज 20 किती आलं 20 आलं देअरफॉर मेजर अँगल बी वी हॅव टू फाइंड आउट सो मेजर अँगल बी इज इक्वल टू व्हॉट गाईस इट इज 4x दॅट मीन्स 4 × 20 दॅट इज 80 डिग्री किती आले 80 डिग्री आलेले आहेत ओके दिस इज युअर 80 डिग्री आणि जर तुम्हाला ए विचारलं तर ए इज व्हॉट ए इज 100 बिकॉज 20 × 5 किती आले 100 आलेले आहेत गेटिंग समजलं सगळ्यांना काही डाऊट असेल प्लीज आस्क मी गाईस काही प्रॉब्लेम नाही बघा मी परत रिपीट करतो टेन्शन घेऊ नका फक्त लक्ष द्यायचं रिपीट करताना सुद्धा आणि सांगताना सुद्धा म्हणजे डबल मेहनत थोडीशी आपलीच वाचते तुमचाच वेळ वाचतोय माझा काही नाहीये तुमचा वेळ त्यासाठी जातो लक्षात घ्या कारण जेवढा आपल्याला वेळ जाईल तेवढं पुढची गेलं कमी होईल आपल्याकडे तर हा समांतरभुज चौकोन आहे एबीसीडी कोण ए आणि कोण बी च्या मापांचं गुणोत्तर आहे 5 4 तर ए चं माप मानलं आपण 5x बीचं माप मानलं आपण 4x आपल्याला प्रॉपर्टी आहे गुणधर्म आहे की समांतरभुज चौकोनाचे जे लगतचे कोण असतात ते कसे असतात पूरक कोण असतात कसे असतात पूरक असतात याचा अर्थ काय तर त्या चौकोनांच्या मापन त्या कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश तर ए चं माप घेतलं 5x बीचं माप घेतलं 4x उत्तर आलं 180 5 आणि 4 झाले 9x 9x बरोबर 180 एक्स बरोबर आलं 180 भागिले 9 याचा अर्थ एक्स ची किंमत मिळाली 20 पण आपल्याला एक्स पाहिजे का नाही आपल्याला बीचं माप काढायचं आहे कसलं माप काढायचं आपल्याला बीचं त्यामुळे कोण बीचं माप बरोबर 4 गुणिले एक्स म्हणजे 4 गुणिले 20 आले 80 अंश
समजलंय? परत परत सांगतो बघा तुम्हाला. हा इथे बघा, एबीसीडी इज व्हॉट? इट इज अ पॅरलोग्राम. ठीक आहे, पॅरलोग्राम काय आहे तुम्हाला आधी समजलं पाहिजे. इट इज अ हा एक पॅरलोग्राम आहे. इट इज हॅव्हिंग दी अपोजिट साइड पॅरल अँड इक्वल. फक्त पॅरलोग्राम आणि रेक्टॅंगल मध्ये फरक एवढाच असतो की रेक्टॅंगलचे जे ऑल अँगल्स असतात ते तुमचे असतात 90 डिग्रीचे, आणि पॅरल मध्ये असं काही नसतं. पॅरल मध्ये हा अँगल असतो ऑप्ट्यूज आणि हा असतो तुमचा अॅक्युट. बघा ना, हा 100 आलेला आहे, हा ऑप्ट्यूज अँगल आहे म्हणजे विशाल कोण आहे आणि हा लघु कोण आहे. ठीक आहे, सो पॅरलोग्राम आहे. द रेशियो ऑफ अँगल ए अँड अँगल बी इज 5:4. सो लेट द मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 5x, मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 4x. सो व्हॉट डू यू गेट गाइज हियर? काय मिळालं तुम्हाला? द प्रॉपर्टीज व्हॉट? ऍडजसंट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. दॅट मीन्स द मेजर ऑफ देअर सम ऑफ देअर मेजर्स, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 180. गेटिंग गाइज? सो 5x प्लस 4x इज इक्वल टू 180. 5 प्लस 4x किती झाले? 9x. 9x इज इक्वल टू 180. x इज इक्वल टू 180 डिवाइडेड बाय 9, दॅट इज 20. बरोबर ना? आता तुम्ही सर की सर भाग लावत बसू नका. मी तर भाग लावत बसणार नाही, तुम्हाला कळलं पाहिजे, 9वीची मुलं तुम्ही. सो मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 4x डिग्री, दॅट इज 4 × 20 इज इक्वल टू 80 डिग्री. समजलं आता सगळ्यांना? बघा बरं बाळांनो. आवाज बंद ठेवायचा आहे. चला पुढे जाऊया. हां, तर आता हे थोडंसं जरा मोठं मोठं नाहीये, थोडंसं तुम्हाला किचकट वाटेल पण समजून घ्या, टेन्शन एवढं काही नाहीये. लक्ष द्या, नाही समजलं तरी तुम्हाला सांगेल परत समजून. गणित काय तुमचं? तर हां, गणित काय तुम्हाला की अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर आहे 5:9. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर होणार 3:5. तर तुम्हाला त्यांची आजची वय काढायची आहेत. बघा, तर अल्बर्टचे जे आजचे वय आहे ते आपण मानूया 5x वर्ष, सलीमचं आजचं वय मानूया आपण 9x वर्ष. बरोबर? आता काय होणार की 5 वर्षानंतर, बघा मी इथं लिहिलेलं आहे, 5 वर्षानंतर काय होईल? अल्बर्टचं वय म्हणजे किती होणार? 5x वर्ष, 5x अधिक 5 होणार. सलीमचं वय किती होणार 5 वर्षानंतर? 9x अधिक 5 होणार. आता अट काय दिलेली आहे? गुणोत्तर होणार 3:5. म्हणजे दिलेल्या अटीनुसार 5x अधिक 5 बरोबर 3:5, म्हणजे 3/5. आता हे एवढं मिळालं की आपल्याला हे सोडवायचं आहे. वी हॅव टू सॉल्व्ह दिस. हे सोडवायचं आहे. इथे पण तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. काय करायचंय? क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. 5 × 5x + 5, 3 × 9x + 5. हे सोडवा, तुम्हाला सोडवायला काय मिळेल? 5 × 5 मिळणार 25x, 5 × 5 मिळणार 25, 3 × 9 मिळणार 27x, 3×5 आले 15, 3×5 किती झाले? 15. आता इथे बघा, हा 25x आपण तिकडे घेऊन जाऊ, वजा होणार, आणि हा 15 आपण इकडे घेऊन जाऊ, तो पण वजा होणार. मग 25 मधून 15 गेले, उरले 10. 27 मधून 25 गेले, उरले 2x. बरोबर? किती उरले? 2x. मग तुम्हाला किती मिळाले? 2x बरोबर किती मिळाले? या ठिकाणी 10 मिळाले. 2x बरोबर किती मिळाले? 10 मिळाले. म्हणजे x किती मिळालं तुम्हाला? x ची किंमत किती मिळाली? 5. बघा, x ची किंमत किती मिळाली तुम्हाला? 5. आता एकदा का तुम्हाला x मिळाला की तुम्हाला दोघांची उत्तर काढता येतील. मग अल्बर्टचे वय किती आले? 5x. 5x म्हणजे 5×5 = 25. अल्बर्टचे वय किती मिळाले? 25 वर्ष. आणि सलीमचं वय, सलीमचं वय किती मिळालं? 9 × x बरोबर 9×45. किती मिळालं? 9×45. समजतं सर्वांना? परत सांगतो, म्हणजे तुम्हाला आणखी थोडी आयडिया येईल. याच्यामध्ये महत्वाचं काय? तर इथपर्यंत ही स्टेप महत्वाची. ही स्टेप आली तुमची की बस हे पुढे सोडवायचं, पुढे कॅल्क्युलेशनचा भाग आहे. सर्व काही तुमचा आकडेमोड आहे ते सर्व. ठीक आहे, बघा, आय एम रिपीटिंग द क्वेश्चन गाईज. द रेशियोज ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज 5:9. हे प्रेझेंट एज आहे. After 5 years, the ratio of their ages will be 3:5. You have to find out their present ages. Getting? Baga. So let the present age of Albert. Albert's present age 5x and Salim's present age 9x. Yes, manuya. After 5 years. 5 varshan ta kai will baga. After 5 years. Tyancha vayamadhe 5-5 add honar. 5x plus 5 will be the age of Albert. 9x plus 5 will be the age of Salim. So by the given condition 5x plus 5 upon 9x plus 5 is equal to 3/5. 3:5. Now we have to solve this. Ye solve karayche, cross multiply karayche ahe. So we'll get 5 × 5x + 5, 3 × 9x + 5, 3 × 9x + 5. So what do you get here? Kay mehto baga tumhala ithe here you have to get, what do you get here? 5 × 5 = 25x, 5 × 5 = 25, 3 × 9 = 27x, 3 × 5 = 15, 3 × 5 = 15. Getting? So काय मिळालं तुम्हाला इथे बघा, 25x
प्लस 25, 27 एक्स प्लस 15. आता 25 जो है ना हा इकडे घेऊन जा, माइनस होईल, 15 उधर लेके जाओ, नेगेटिव आपला माइनस होईल, सबट्रैक्शन करायचे. ठीक है, सो व्हाट डू यू गेट हियर, 25 मधून 15 गेले उरले 10, 27 मधून 25 गेले उरले 2x. सो यू गेट 2x इज इक्वल टू 10, 2x इज इक्वल टू 10, देयरफॉर x इज इक्वल टू व्हाट, x इज इक्वल टू 10 डिवाइडेड बाय 2, तुम्हाला दिले बघा समोर 10 डिवाइडेड बाय 2, देयरफॉर द वैल्यू ऑफ x इज व्हाट 2, x सॉरी 5, x वैल्यू इज 5 वाली. मग x जर मिळाला तर प्रेझेंटेजेस ऑफ अल्बर्ट इज 5x, दॅट इज 5 5 25 इयर्स, अँड सलीमचं तुम्हाला मिळालेलं आहे 9 5 45 इयर्स. किती आलं, 9 5 45 इयर्स. गेटिंग, बघा बरं कोणाला डाऊट आहे मला विचारून घ्या.